परितोष बिर्ला, वय वर्ष 28. या तरुणानं 13 जणांना 40 लाखांना फसवलंय. फसवले गेलेले हे सर्वजण कोल्हापुरातले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत नोकरी मिळवून देतो असं परितोष सांगायचा. सरकारी नोकरीच्या आमिषाला हे तरुण बळी पडले, पण शहर पोलिसांनी अखेर या ठगाला अटक केली आहे. परितोषच्या घरावर छापा टाकला त्यावेळी पोलीसही चक्रावले. BMW, मर्सिडीज बेन्स, फोर्ड कंपनीच्या कार, ब्रँडेड कपडे, गॉगल्स आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अशी भली मोठी माया पोलिसांनी परितोषकडून हस्तगत केली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये सरकारी नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत अशा स्वरूपाची एक तक्रार आल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या 2 आरोपितांकडून 4.5 लाखापर्यंतची मुद्देमाल वस्तू स्वरूपात आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे, हस्तगत करण्यात आलेला आहे. ऐशो आरामी जीवन जगण्याच्या इच्छेपोटीच परितोष हे सगळं करायचा हे तपासात समोर आलंय. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या, त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. पण परितोष ज्या पद्धतीनं काम करत होता ते पाहता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहेच. शिवाय परितोषनं आणखी कुणाची फसवणूक केली आहे का हेही तपासणं गरजेचं आहे. रत्नागिरीहून प्रणव कोळेकरसह ब्यू रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.